राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत म्हणा किंवा पक्षाच्या मार्फतच बेरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढण्याचा आदेश आम्हाला प्रदेश पातळीवरूनच आला होता. याच्या आधीही जवळपास 1-8 महिन्याच्या अगोदर म्हणजे वर्षभराचा गॅप जरी आपण पकडला त्याच त्या मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बेरोजगारी विरोधात मोर्चा काढला होता. तर यावेळी जे आकड्यावरी जर आपण बघितली तर बेरोजगारीचं प्रमाण उच्चांक गाठला आहे म्हणजे मोदी सरकारच्या राज्यात आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बेरोजगारी विरोधात पुन्हा एकदा आम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मोर्चा काढण्यास वरून आदेश दिला होता. तसे 3 ते 4 दिवसाच्या नियोजनात आम्ही पुन्हा एकदा चांगल्या मोठ्या प्रमाणात असा मोर्चा बेरोजगारीच्या विरोधात काढला. आज जर आपण महाराष्ट्रातली आणि देशाची परिस्थिती बघितली तर देशात जवळपास 52% जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात 48% युवक बेरोजगार आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती सगळीकडेच आहे. धुळे शहरात आणि धुळे जिल्ह्यात जी परिस्थिती आपण बेरोजगारांची बघितली तर धुळे शहरात आपल्याला पहिल्यापासूनच गुन्हेगारीचा पार्श्वभूमी असणारं शहर मानलं जातं. हे का असं जर म्हणायला गेलं तर कुठल्याच प्रकारचा असा ठळक रोजगार आपल्या शहरात अजून तरी कुठल्याच सरकारने देणं तिथं असमर्थ राहिलेला आहे. आणि 5 वर्षाआधी किंवा 3.5 वर्षांपासून जर आपण बघितलं तर एक केंद्रीय मंत्री आणि एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री आपल्या धुळे शहराला जिल्ह्याला लाभलेले आहेत. तर लोकांच्या खूप अपेक्षा होत्या की काहीतरी इंडस्ट्रीज म्हणा किंवा काहीतरी असं दुसरं उद्योगधंदे आपल्या धुळे शहरात द्यावे आणि जेणेकरून त्यातून तरी आपल्याला धुळे शहराला काहीतरी युवकांना रोजगार भेटावा. पण तोही प्रचंड प्रमाणात भ्रमण